ही लोकसभा निवडणूक उमेदवारांची निवडणूक नसून दोन व्यक्तिमत्वांमध्ये आणि दोन नेत्यांमधले आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी कडेगाव इथे आयोजित प्रचारसभेत ते आज बोलत होते राज्यात पंधरा वर्ष काँग्रेसचं सरकार होतं तरीही राज्यातल्या दुष्काळी भागातल्या प्रकल्पांसाठी निधी मिळाला नव्हता पण दोन हजार चौदापासून महायुतीचं सरकार आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातल्या दुष्काळी भागातल्या प्रकल्पांना चालना मिळाली आणि दुष्काळी भागात पाणी मिळालं असं ते म्हणाले पंतप्रधानांनी साखर कारखानदारांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा दिला असंही फडणवीस यांनी सांगितलं दरम्यान जागावाटपाचा तिढा सुटला असून लवकरच उमेदवार जाहीर केले जातील असं फडणवीस यांनी कोल्हापुरात प्रचार माध्यमांशी बोलताना सांगितलं